दोस्ताना सावरणारी जोडणारी जोडणारी कशी पुस तिकडे कोपऱ्यातून नीट पुसून घे. तिकडे कोण तिकडे कोण पुसणार? अरे पुसतोय तुझं आहे ना. माझ्या एक लक्षात आलंय, वरवरचे विचार आणि वरवरचं काम व्यवस्थित खालून पुसून घ्यायचं कधीही कधीही करत नाहीस तू नीट काम. चच पटकन पटकन पटकन. अरे माझ्या पायावर नको करूस. एक काम कर तिकडे होतो तिकडे. मी का तिकडे जाऊ? जा तिकडे जा. मी तिकडे चाललोय. हो जा तिकडे जा. तू नीट करायचं. हो करतोय. हे बघ ही ट्रंक तर शतकानुशतक अशीच पडू नये. हे नीट अरेंज करून दिलंय मी, कळलं ना? या खालून पुसून घ्यायचं. आज सगळी फरशी नीट पुसून घेणार आहे मी तुझ्याकडनं. कळलंय मला, सगळं कळलेलं आहे. वरवरचे विचार आणि वरवरचं काम. काय करतो वर? काय वर? वर आधी वर. वर हो, वर हो, वर हो, वर हो. सारखा वर 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 म्हणू नकोस. वर्टिगोचा त्रास आहे मला. हो तुझ्या इगोचा त्रास आहे आम्हाला. वर्टिगो उंचीचा असतो. कॉल उंचीचा सुद्धा इगो आहे तुला. काय काय बोलतो रे. आणि काय करतोयस तू? काय करतोयस तू? फरशी पुसायची आहे, आग नाही विजवायची आहे. कुठे लागली आग? तेच म्हणतोय, कुठे लागली आग? कुठे लागली आहे? मी संडास मार्जन करतोय. सडा समार्जन म्हणायचंय का तुला? हा. आणि सडा टाकायचा नाहीये आपल्याला. काही उतरायचं नाहीये, खाली उतरायचं नाहीये. उगत सारखं मध्ये 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 सारखं डिस्टर्ब करतो कामात. तुझी काम करण्याची पद्धत आणि हा वर टिगो हे दोन्ही डिस्टर्बिंग आहे जास्त. एवढं का? काय कुठे चाललं? आता काय फोन आलाय माझा? फोन उचलायचं नाही, फोन उचलायचं नाही. अरे काय फोन घेऊन देत ना? नाही ते माझ्यासाठी आता बॅकग्राऊंड म्युझिक आहे. वा वा. अरे आशू यार मला खरंच वर जाऊ दे. तसे सकाळी सकाळी बँक वाले फोन करतात, क्रेडिट कार्ड घ्या, लोन घ्या. मस्त आहे ना माझी रिंगटन? बाहेर कशाला आली? बाहेर कशाला आली? अरे पण काय करून ठेवलंय? ही फरशी भिजत ठेवली आहे, सोपं जातं पुसायला. किचन मध्ये जायचं. एक मिनिट, वरती जा, वरती जा, वरती जा. खाली उतरायचं नाही, वरती जा. वरून अगं ते डाग पडतात, बरोबर सांगतोय तू. डाग? अरे हा फोन वाजतोय, घ्या ना कुठेतरी. अगं राहू दे, माझाच आहे. तसंही बँकेचाच फोन असतो. हो का? बॉस म्हणते. खाली उतरायचं नाही. अरे बॉसचा फोन आहे तो. अरे पण देऊ दे. खाली बर असाच दे, असाच जाऊ दे. कट झाला. आणि ऐक ना, हे घर धुवायचंय, घर धुवून काढायचं नाहीये. मी काम करतोय. अशी पोटावर ये, पोटावर ये, पोटावर ये. आपण लांब होतो त्यामुळे. बोल तेच बोल. त्रास आहे यार. रेशमा अर्धा इंच असून. नाही मी ठीक आहे रेशमा, तू पण सांभाळू ना. एक दुजे के लिएचा शेवटचा सीन आठवला. कमल हसन प्रत्याग्नी होत्री आणि तू शुभा खोटे विलन बंडल. मग रेशमा फोन कट झाला. अरे यार, अरे यार.
परत येतोय. परत आला परत. हा पाया नाही, पाया नाही ते. हातापेक्षा पाय लांब आहे, पाया नाही पाया. मी असतो ना रेशमाच्या जागी तर बाबा फोन फेकला असता. फेका पे फेकायचा नाही, फेकायचा अजिबात नाही. क्रॅक बिक गेला तर कोण भरून देणार आहे. झाला झाला बंद झाला. परत कट झाला. अरे हा माणूस थांबतच नाहीये, परत येतोय फोन. परत आला. फेक काय. नाही नाही फेक ग. आणि नको तुझे. अरे नाजूक. चार वेळा फोन केला त्यांनी, काहीतरी इम्पॉर्टंट असेल. फेक 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 फेक. गेला क्रॅक गेला. काही झालं नाही फरशीला, मस्त आहे. हो आणि फोनही नीट आहे. अरे मी फोन आणि फरशी विषयी नाही बोलत आहे. माझ्या पायाला क्रॅक गेलाय मूर्खांनो. सोशल मीडियासाठी. नाही नाही नाही. सिंपथीच्या जोरावर किमान 68 लाईक्स आणि 25 कमेंट्स काढशील तू. त्यातल्या 13 कमेंट्स मुलींच्या असतील. आ सुजी टेक केअर. नाही मुली करतील आ, पण आत्ता बॉसने केलंय. फोटो काढून पाठव म्हणतोय. अरे कॉर्पोरेटवाले असेच असतात, त्यांना विश्वासच बसत नाही. माझ्या फोनवर काढतो. ओके थांब थांब, फ्रेम नीट सेट कर. हा असा पाय फोरग्राऊंडला ठेव आणि चेहरा असा बॅकग्राऊंडला असा. म्हणजे तुझा चेहरा केविलवाणा आहेच, जरा अजून रद्दड कर. आवाज येणार नाहीये फोटोत. चांगला आलाय पण हे बघ, अजून 3-4 दिवस सुट्टी नक्की मिळेल. पाठव, सेंड कर. केला. काय झालं. दुष्काळात बॅटरी लो. काय काय करतोयस लंगडा त्यागी. अरे बॅटरी प्लग करतोय. नाही शक्य आहे तुला. स्वतःच्या पायावर उभे राहायचे दिवस गेले आता. हो रे फोन चार्जिंगला लाव. तोस का प्लीज. सुजी डोंट बी सो फॉर्मल ना प्लीज. सुजय तुझी अवस्था ना शोले मधल्या ठाकूर सारखी झाली. फक्त त्याला हात नव्हते आणि तुला पाय नाहीयेत. नाहीयेत म्हणजे कायमचे गेलेले नाहीयेत. नाही तुला असं वाटतंय, पण या घरातली काही लोक असं रडत बसली आहेत जणू तुझे पाय कायमचे गेलेत. काय कोण कोण रडतंय या घरात. यार काय लावलं यार तुम्ही. तुमच्यामुळे काही झालेलं नाहीये कळतंय का. जे व्हायचं असत तेच होत. माझ्यामुळेच झालंय सगळं. तू बिचारा तुझे मला माझं काम नीट व्हावं म्हणून मदत करत होता, पण मला अजिबात आवडलं नाही ते. म्हणून मी पदा पदा पाणी ओतलं. त्यात त्याच्या बॉसचा फोन त्याला उचलू दिला नाही म्हणून त्याने उडी मारली आणि पाय गेला. नाही सगळी ना चूक माझी आहे. मी फोन उचलून सांगू शकले असते ना त्याच्या बॉसला की नंतर फोन करा. सगळी चूक माझी, मला काही सुचलंच नाही. नाही 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 ताई माझी चूक आहे. ए ओढणी काढ. काय जमाना आला यार. इथे कोर्टांमध्ये एवढे सगळे गुन्हे असतात, ते कबूल करायला एक पण क्रिमिनल तयार नसतो, आणि आपल्या घरात एकाच गुन्ह्यासाठी 2-2 क्रिमिनल तयार आहेत. क्रिमिनल म्हणजे या दोघांना पोलीस घेऊन जाणार. ताई रडू नको, उगाच पोलिसांना त्रास नको. ते मित्र असतात ना आपले. ना तुला कायम उलटी गाडी चढण्याची काय हौस आहे. गाडी कुठून आली आता. तोंड बंद करून टिश्यू कोंबीन तोंडात. आणि तुम्ही यार काय चाललंय.
पहिली गोष्ट म्हणजे यार सुजयचा पाय तुटलेला नाहीये, मुरगळलाय फक्त, बरा होईल एक दोन दिवसात. पण आपल्याकडे तेवढाच वेळ आहे यार, विचार करा. आजपर्यंत ज्या माणसावरती आपण डिपेंडंट होतो ना, आता तो आपल्यावर डिपेंडंट आहे. म्हणून ही वेळ गिल्टी वाटून घेण्याची नाहीये, एन्जॉय करण्याची आहे. कळलं का? क्या बात है यार मीनल, क्या बात है. सेम त्या सासूसुनेच्या सिरियल मधल्या वॅम्प सारखी बोललीस. त्या तसले ऑडिशन्स देऊन तुझं टॅलेंट सुधारलं नाहीये, पण कपटी बुद्धी एकदम अपग्रेड झाली. काय मला काय खुन्नस देते, मी तुमच्याच बाजूनी आहे मीनू मावशी. बोला कुठून करायची सुरुवात. अजिबात नाही, अजिबात कुणीही सुजयला त्रास द्यायचा नाहीये. करेक्ट आहे, करेक्ट आहे. माझ्यामुळे स्कॉलरला खूप त्रास झालाय, आता मी त्याला सगळ्या कामांमध्ये मदत करणार आहे. ए अशोक, ए आशा बोर करू नको. आशा मावशी, तो सुजयला मदत करणार आहे, म्हणजे खर तर तो आपल्याच बाजूने आहे मीनू मावशी. आलं का लक्षात? नीट ना रे सुजा, तुला तुझे केअर नाही घेत आहेत का? बस इथे बघ, एवढं काही झालेलं नाही मला, कळलं ना? मी समर्थ आहे, माझ्यासाठी कोणी काही करायची गरज नाहीये. स्कॉलर हे बघ, मी तुझ्यासाठी काय केलंय. व्हॉट? का केलंस तू हे? कशासाठी केलंस तू हे? याने काय 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 झालं? स्पेलिंग चुकलं का? अरे तू डबल आर सांगितलं होतं ना, म्हणून हे काय खोडलं खोडलं आर आर खोडलं. अरे मला आर सायलेंट आहे का सांगायचं ना. अरे तू सायलेंट हो आधी, तिथे मी पॉइंट्स लिहून ठेवले होते ग सकाळी. माझ्या ऑफिसच्या प्रोजेक्टचे महत्वाचे पॉइंट्स होते ना, आज ते प्रोजेक्ट पूर्ण करून प्रेझेंटेशन करायचं होतं मला, बॉसला प्रॉमिस केलं होतं मी. महत्वाचे पॉइंट होते? मी खुडले, मला वाटलं नेहमीप्रमाणे टाइमपास नियम असतील. नेहमी सर टाइमपास नियम? कळलं तुला या घरात किती गांभीर्याने घेतात मला मी. अरे ते तुला जर सॉरी म्हणायचं होतं तर तोंडाने म्हणायचं ना, त्यात स्पेलिंगचाही प्रश्न येत नाही. स्कॉलर तुला माहितीये ना माझा स्वभाव किती भिडस्त आहे. एकतर कुठून कुठून मराठी शब्द शिकून येतो हा भिडस्त. मीन्स तू मेसेज करायचास मला या फॉन्ट मध्ये. मला काहीतरी दे ना, हा जो माणूस आहे ना दाढीवाला, मला याच्याकडे घेऊन जा, मला याला लिहून इट्स ओके असं म्हणायचंय. तुझ्या अरे त्या बोर्डवर जागा तरी आहे का तुला इट्स ओके लिहायला? नाही मी त्याच्या कानाखाली लिहिणार आहे इट्स ओके. मी समर्थ आहे सगळं करायला, माझ्यासाठी कोणी काही करायची गरज नाही. हो 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 हो, पण स्कॉलर तुला एवढं लागलंय, तू खरंच सांग ना मी काय करू शकतो तुझ्या. मी खरं सांगू, तू माझ्यासाठी काहीही करू नकोस, गप्प बस. असं कसं बोलतो तू स्कॉलर? तुला एवढं लागलंय आणि मी तुझ्यासाठी काहीच करणार नाही, असं शक्यच नाहीये. बस आता ठरलं, वचन दिलं, जिथं जिथं तू तिथं तिथं मी. तू जहा चलेगा मेरा साया साथ होगा, मेरा साया मेरा साया.
अरे ते हात धुण्यासाठी आणलं होत. नाही नाही प्यायचंच पाणी आहे. हात धुणे वा स्वच्छ. थांबा सर टॉयलेट थोडं चालू आहे का? शतपावली करावीशी वाटते. मी करतो मग मी पडतो. ऐक ना बास आता झाली माझी शतपावली. असं काय करतो यार? एक कुठलं तरी गाणं ठेव ना कॉन्स्टंट. सारखं काय बदलतोय? मला बोर झालाय, मला चेंज हवाय. कोणी सांगितलं होतं एवढा धांदरटपणा करायला तुला? केला असता ना बॉसनी परत फोन. असं काय करते सग मिनल? आपला लंगडा त्यागी मित्र एवढा बोर होतोय, आपण त्याला मदत करायला नको? व्हेरी गुड बिल्लो. सुजय तू काळजी करू नको, आम्ही तुला एंटरटेन करतो. व्हेरी गुड बिल्लो. सुजय सुजय सांग आम्ही तुझ्यासाठी काय करू. आम्ही तुला एंटरटेन करायला एका पायावर तयार आहोत. एखादा गेम वगैरे खेळू का तुझ्यासाठी? लाईव्ह गेम म्हणजे तू एंटरटेन होशील. तसे मला लॅपटॉप आणि टीव्ही बघून खूप बोर झालाय. आय नीड सम लाईव्ह ऍक्शन मॅन. कम ऑन. कुठला गेम खेळू बरं? हा ओके खेळूया. ओके ओके हा तू सुजय तू सुजय तू सुजय तू सुजय एक मिनिट मी सांगणार. मिनल सुजय. ठीक आहे आता काय? ओके ओके स्टार्ट. थांबा स्पोर्ट चॅनल ऑन करतो. 10, 20, 30, 40, 50, 60 घर वाढ. आता मी सुजय मी सुजय. एक मिनिट किती नी चाहत रे किती नी चाहत तुम्ही? एरवी बरोबर मैदानी खेळ सुचतात तुम्हाला. क्रिकेट हॉकी घराचं मैदान करता तुम्ही. आज बरोबर लंगडी सुचतीये तुम्हाला. ठीक आहे गेम नकोय सुजय. आम्ही तुझ्यासाठी बाजूला मला माझं म्युझिक ऐकून दे. सुजय अरे आम्ही कशासाठी आहोत? आम्ही गातो ना इथे लाईव्ह. एक्झॅक्टली एंटरटेनमेंट तुझ्यासाठी. कमॉन मी म्हणते यारीवरचं गाणं थांब म्युझिक चॅनल ऑन करतो ना. प्लेट. येस. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी. यारी है ईमान मेरा यार. आशु हा अरे येतच होतो. बघून होत नाही बघ तुझ्या या देवासारख्या मित्राला हे राक्षस कसं वागवतायत. चल आपण इथून पाय काढता घेऊया. काय म्हणजे मला जरा फिरायला नाही बाहेर. मला नाही राहायचं यांच्या समोर खाणारडे लोक. कशाला त्रास कशाला देत त्याला? पायाला बरं नाही ना. डोकं काम करत नाही अशा वेळेस. चल कपडे बदलून येतो. सगळे नीचात रे तुम्ही. सगळे नीचात खाणारडे लोक. अरे थांब ना रिक्षा जाऊ दे ना. लंगडा असलीच गाणं सुचत ना तुला. सॉरी पण केवढा लकी रे स्कॉलर तू. हा लोक मेल्यानंतर त्यांना खांदा देतात. मी तुला जिवंतपणी खांदा देतोय. गाड्या बघ नाहीतर दोघांनाही खांदा द्यावा लागेल. बघतोच आहे गाड्या कसल्या भारी गाड्या आहेत. किंजल अरे थांब अरे थांबलाय बाबा. अरे थांब ना अशोक. अरे रुको